शिरूर येथील सोने चांदी व्यापारी नामे विशाल कुलथे यांच्याकडे एका इस्माने आपल्या बायको करिता दागिने हवे म्हणून ऑर्डर दिली होती। त्या इस्माचे नाव होते भैया गायकवाड। दागिने तयार झाले असा व्यापाऱ्याने फोन केला असता तो दागिने व इतर दुकानात असलेले दागिने घरी घेऊन ये, घरचे जे पाहिजे ते घेतील असे म्हणत आरोपीने विशाल कुलथे यांना घरी बोलावले व एका सलूनच्या दुकानात विशाल यांना नेत दुकानचे शटर बंद करून भैया गायकवाड व दबा धरून बसलेल्या तीन आरोपींनी मिळून विशाल कुलथे यांची कात्रीने वार करून अमानुष हत्या केली। हत्येनंतर दुचाकीने विशाल यांचा मृतदेह शेवगाव येथे नेऊन पुरवला। विशाल कुलथे यांचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते आणि ते घरातले कर्ते पुरुष होते। त्यांच्या दाण्याने कुटुंबावर मोठा आघात झालाय। तरी अशा माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर गजाआड करून त्यांच्यावर फाशीच्या शिक्षेची सुनावणी न्यायालयाने करावी अशी मागणी भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली। आरोपी भैया गायकवाड हा अनेक प्रकरणात आरोपी असून यांनी आजपर्यंत अनेक गुन्हे केलेले आहेत। अशा आरोपीस ताबडतोब शिक्षा व्हावी म्हणून मृत विषयाच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन देऊन हा खटला प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम साहेब यांच्याकडे देऊन या खटल्याचा निकाल लवकर लावा याकरिता विनंती केली आहे। आपण बघितलं की एक महिन्यापूर्वी सराफ व्यावसायिक विशाल कुलथे ज्याचं वय अगदी 25 वर्षाचं वय असलेला हा एकदम असा उद्योजक त्याचं 8 महिन्यापूर्वी लग्न झालं आणि त्याचा निर्घृण अक्षरशः जनावरासारखा त्याचा त्याचा खून करण्यात आला निर्घृणपणे। त्यानंतर जवळपास 15-20 दिवसांनी आरोपी पकडले गेले। आता कुटुंबियांची आणि आमच्या सगळ्यांची अशी मागणी आहे की विशालच्या या ही जी खुनाची केस आहे ती फास्ट ट्रॅकवरती चालवण्यात यावी। एवढंच नाही तर त्यांना चांगले असे वकील त्या ठिकाणी सरकारने नेमायला मग ते उज्ज्वलजी निगम असतील मग ते उज्ज्वला असतील मग ते उमेशचंद्र यादव असतील किंवा यातले जे निष्णात वकील आहेत त्यांची नेमणूक जी आहे ती सरकारने त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे लवकरात। कारण आतापर्यंत जे पोलीस इन्फॉर्मेशन होते त्याने आणखीनही बऱ्याच गुन्ह्यांची त्याने केलेल्या विविध कृत्यांची त्या ठिकाणी कबुली दिली आणि अतिशय अमानवीय अशा पद्धतीचा हा आरोपी त्या ठिकाणी